नमस्कार. मी वैशाली प्रभाकरराव अंबाडे, सध्या वैशाली अयाचित मुक्काम नांदेड. काही दिवसांपूर्वी मला आकाशवाणी केंद्र चंद्रपूर यांच्या आयोजकांकडून आकाशवाणी केंद्रानं चंद्रपूर मला काय दिलं या विषयावर तुम्ही बोलाल का अशी विचारणा झाली. खूप वर्षानंतर आकाशवाणीच्या मी काम केलेल्या या केंद्रात ना मला फोन येतो आणि अशा प्रकारची विचारणा होते, मला खूप आनंद झाला. खरं सांगायचं झालं तर तो फोन ठेवल्यानंतर ना माझ्या डोळ्यांसमोरून आठवणींचा एक छोटासा चित्रपटच वेगानं तरळून गेला असं म्हटलं तर हरकत नाही. त्या आठवणींमध्ये काय नव्हतं की त्या चंद्रपूर केंद्रावरच्या निवेदिका म्हणून काम केलेला जो एक काळ होता साधारणतः 99 पर्यंतचा, त्या काळात मी काय शिकले, काय प्रसंग झाले, त्या प्रसंगांनी मला काय शिकवण दिली किंवा माझी पर्सनॅलिटी कशी पॉलिश होत गेली, ग्रूमिंग कसं होत गेलं, हे सगळं त्या प्रसंगांच्या आधारे मला आठवत गेलं. तुम्हाला जे बोलायचंय, तुमच्या समोर एक स्पीकर असतो, तुमच्या समोर एक आकाशवाणी सारखं सशक्त सरकारी माध्यम असतं जे कानाकोपऱ्यात तुम्हाला माहीत नसलेल्या असंख्य श्रोत्यांपर्यंत ते पोहोचणार असतं आणि त्या सशक्त माध्यमानं तुमच्या समोर एक स्पीकर दिलेला असतो. तुम्हाला बोलायचंय नेमकं, शब्दांचा फाजा पापट पसारा न करता दिलेल्या वेळात समोरच्या घड्याळाकडे लक्ष ठेवून कागदावर जे ठरवले ते नेमकं ठरवलेल्या वेळात बोलून दाखवायचं, मुख्य गोष्ट श्रोत्यांपर्यंत पोचायला हवी. ही एक पहिली मी शिकलेली गोष्ट. FM केंद्राचं टेस्टिंग जेव्हा चालू होतं त्यावेळेला माझा स्वतःचा छोटासा पॉकेट ट्रान्झिस्टर होता आणि तो या सगळ्या लहरी पकडायचा. मग दुपारी हिंदी गाणी वगैरे ऐकायला यायची. मला वाटतं वाव, आपल्या चंद्रपूरला पण आकाशवाणी केंद्र सुरू झालं, गाणे वगैरे मस्त ना. कारण नागपूरच्या आकाशवाणीच्या केंद्राचे कार्यक्रम अगदी लहानपणापासून घरी कानावर पडायचे, रेडिओ चालू असायचा, सगळ्यांना आवडायचे ते कार्यक्रम. त्यामुळे एक कुतूहल होतं की कसं हे निवेदकांचं काम असतं, की कसे कार्यक्रमांची प्रोसेस असते, मुलाखती कशा होतात, गाणी कशी वाजतात, रेकॉर्डिंग कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा एक मनामध्ये कुतूहल होतच. त्यामुळे दादानी, माझ्या मोठ्या भावानी गिरीशनी मला जावायला म्हटलं की आपल्या आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावर निवेदिकांच्या जागा निघतायत, अर्ज करतेस का. मी अगदी एका पायावर तयार झाले, दुसऱ्या पायाची पण गरज नाही. मला इतका आनंद झाला. आम्ही त्या आकाशवाणी केंद्रावर पोहोचलो. तिथे आकाशवाणी की दूरदर्शन असं काहीतरी साधक बाधक चर्चा करणारा एक निबंध तेवढ्या पर्टिक्युलर वेळात लिहायचा असा मला सांगण्यात आलं. मी तो निबंध लिहिला, पास झाले लेखी परीक्षेमध्ये. आवाजाची चाचणी घेण्यात आली. आवाजाचं चाचणी घेतल्यानंतर मग पास झाल्यानंतर एक नियुक्तीपत्र हाती पडलं आणि मग दुसऱ्या दिवशीपासून ट्रेनिंग सुरू झालं. त्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही समोर असलेलं स्क्रिप्ट तुमच्या समोर कुणीच नसतं, पण खूप लोक आहेत अशी कल्पना करून तुम्ही तुमच्या त्या कागदावर लिहिलेलं बोलायचं असतं. अगदी पहिल्याच दिवशी एक डमी ऑडिओ टेस्ट, आता तुम्हाला अगदी सुरू करायचं प्रसारण, अशी एक टेस्ट सुरू झाली होती की जिथे रेकॉर्डिंग करणारे अधिकारी बसतात ते काचेच्या पलीकडे ते बसले होते, अलीकडे मी बसले होते आणि त्यांनी मला कागदावर लिहिलेलं मजकूर वाचायला सांगितलं आणि सुरुवात करायची होती आकाशवाणी केंद्र चंद्रपूर किंवा आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. मी जोशा जोशात वाक्य वाचलं, चंद्रपूरचं हे आकाशवाणी केंद्र आहे. त्या काचेच्या पलीकडच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी खबाळावर हात मारून घेतला. मला कळेच ना, मी लिहिले ते तर वाचलं, काय झालं यांना. त्यांनी लगेच त्यांचा तिकडचं पलीकडचा माईक सुरू केला, म्हणाले मॅडम चंद्रपूरचं हे आकाशवाणी केंद्र नाही हो, आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे, म्हणजे वन ऑफ द केंद्राच. आकाशवाणी मोठी, तुमचा गाव नाही. आणि पहिल्याच त्या ट्रेनिंगच्या दिवशी थोडासा तो कठोर आवाज ऐकून कदाचित माझा चेहरा उतरलेला असावा. ते अधिकारी म्हणाले कमॉन चिअर अप, थोड्या वेळापूर्वी तुमचा जसा आवाज होता ती कंटिन्युटी ब्रेक व्हायला नको, चला पुढचं सुरू करूया. एक आवंडा असा दाटून आला होता, रागवला गेलो होतं थोडस, पण मी
कंट्रोल केला आवाजावर, आपल्या भावनांवर कंट्रोल करायचा तो कंट्रोल केला आवाज, आणि तीच कंटिन्युटी ठेवत मग पुढचं त्यांना आवाजाची चाचणी दिली. पण त्या पहिल्याच दिवशी, ट्रेनिंगच्या त्या पहिल्याच दिवशी एक कळलं ना की रेडिओ मधून येणारा जो निवेदकांचा आवाज आहे तो निवेदक कुठल्याही मानसिक परिस्थितीमध्ये असू शकतो. मनुष्य स्वभाव आहे, रुसवे फुगवे असतात, भांडणं असतात, वैयक्तिक आयुष्य असतं, मानसिक स्थितीमध्ये दोलायमान स्थिती असते. पण ज्या क्षणी तुमच्या समोरचा तो माईक सुरू होतो त्या क्षणी मनाला बजावायची मी की आत्ता तुझ्या मनातली जी काही स्थिती आहे मनाची ती सगळी ना ह्या स्टुडिओच्या त्या जाड जड बंद दारा मागे पाठव. आत्ता इथे चेअरफुल आणि फ्रेश राहायचं. 3 वाजलेले आहेत आणि आकाशवाणीच्या या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण सुरू होत. आवाज तसा स्थिर, फ्रेश, प्रसन्न. आपल्या आवाजाची चाचणी किंवा आपण जे बोलतो त्यावरून लोक आपल्याला परखत असतात. आता आकाशवाणीसारखं हे माध्यम आहे, सर्वमान्य, प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या त्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलेलं. पण जसं लोकांना माहिती व्हायचं ना की मी केंद्रावर निवेदिका वगैरे आहे, एक आपल्या बोलण्यात, आपल्या उच्चारांमध्ये, केंद्राबाहेरचं आपलं वागणं, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये खूप बदल झाले माझ्या आपोआपच. कारण मी एक खूप छान माध्यम रिप्रेझेंट करायचे लोकांसमोर, त्यामुळे वागणं, बोलणं, शब्दांचं पॉलिशिंग ह्या सगळ्यांना एक खूप छान आकार आपोआप येत गेला असं मला आता जाणवतं. की त्या आकाशवाणीच्या त्या चंद्रपूर केंद्रावर केलेली जी निवेदिकेची जी मी नोकरी केली, टेम्पररी का होईना, काही काळासाठी का होईना, पण त्या नोकरीने मला माझ्या व्यक्तिमत्वाला आकार दिला हे मात्र मला नाकारून चालणार नाही. खूप छान छान कार्यक्रम त्या काळात केले गेले. सहज सुचलं म्हणून हा तर श्रोत्यांनी डोक्यावर घेतलेला एक खूप छान कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला खूप वाचन करायला मिळालं. म्हणजे वाचनाची आवड मला होतीच, परंतु एखादा विषय आपल्याला करायचा आहे, टार्गेट दिलेलं असायचं, एक या शुक्रवारी करायचं आहे, आता तुझी ड्युटी आहे, तू करायचं आहे, मग त्या विषयाच्या अनुषंगानं जे जे काही आपल्याला वाचायला मिळेल संदर्भ म्हणून ते सगळे संदर्भ वाचायचे. घरचं वातावरण खूप छान होतं, घरी सगळे कठोर परीक्षक होते, त्यामुळे बाहेर काय कॉमेंट्स येतात त्याची पूर्वतयारी माझी घरीच होऊन जायची. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी खूप वाचन केलं. लहान मुलांचे कार्यक्रम असायचे, त्यामध्ये गोष्टींचं रेकॉर्डिंग व्हायचं. माझ्या घरातच एक छोटासा श्रोता होता, माझी भाची, तिला ती गोष्ट आदल्या दिवशी मस्त रंगवून सांगायची, दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग होणार असेल तर ती म्हणायची आत्या छान आहे गोष्ट, छान आहे. म्हटलं चला आता उद्या आपण याच पद्धतीने वाचायचं. संगीताचं माझं वेळ आकाशवाणीच्या या नोकरीमध्ये खूप छान जोपासलं गेलं. मला आठवतं पहिल्यांदा ज्या वेळेला मी आकाशवाणीच्या त्या लायब्ररीमध्ये गेली, पाठक मॅडम होत्या माझ्यासोबत बहुतेक, आणि त्या सगळ्या LPचा तो मोठा संग्रह मला दिसला. मी घरी आल्यानंतर बाबांना सांगितलं, बाबा या आकाशवाणीच्या नोकरीमध्ये त्या लायब्ररीमध्ये ना बाबा खजिना आहे, खजिना. गिरिजादेवी आहेत, पंडित भीमसेन जोशी आहेत, किशोरी आमोणकर आहेत, उस्ताद अल्लार खान आहेत, उस्ताद झाकीर हुसेन आहेत, बाबा कोण नाही, त्या LPs आहेत सगळ्या. आणि त्या ट्रेनिंगच्या दरम्यान त्या सगळ्या LPs कशा लहान बाळासारख्या मायेने हाताळायच्या, त्या फोल्डरमध्ये घालायच्या. कारण हे जे सगळं संगीत आहे आपल्या भारताचं, ही खजिनाच आहे ना, दुर्मिळ गोष्टींचा. पुन्हा पुन्हा हे सूर असे दैवी सूर कानावर पडणार नाहीत. त्या सगळ्या LPs मला हाताळायला मिळाला, कारण मी कॅसेट्स आणि CDs या व्यवस्थित हाताळायची सवय होती मला, LPsची नव्हती. त्या दुर्मिळ LP मला हाताळायला मिळाल्या. चौफेर वाचन खूप छान करावं लागलं, सतत सजग मी राहायला लागले. चर्चेचे कार्यक्रम खूप मजा वाटायला आले, की साधक वादक चर्चा दिलेल्या विषयांवरची, 4-5 लोकांना जमवायचं, ती चर्चे त्यांची मतं जाणून घ्यायची आणि एका कन्क्लुजनवर यायचं. वेगवेगळ्या मतांची ती समोर बसलेले लोक सगळे ते व्यक्ती असायचे आणि त्या सगळ्यांची शांतपणे डोकं शांत ठेवून ती मतं ऐकून घेऊन एका कन्क्लुजनवर यायचं. हे खूप सुंदर असं संवाद जे प्रशिक्षण असायचं ते मला या आकाशवाणी केंद्राच्या निवेदिकाच्या या नोकरीमध्ये मला खूप सुंदर पद्धतीने हे प्रशिक्षण मला मिळालं. बाहेर कुठे परीक्षकांची, आधी इतक्या लहान वयात मला परीक्षक म्हणून बोलायला जाऊ लागलं, शहरातल्या खूप छान छान कार्यक्रमांचं निवेदन मला करायला मिळालं.
त्यानिमित्तानं संगीताची बाजू, वेगवेगळ्या महान व्यक्तींच्या परिचयाचे ती सगळी माहिती, त्याचा संग्रह करणं, असं 24 तास ना ती निवेदिकाची जी ड्युटी होती ती अशी डोक्यामध्ये चालू असायचं. त्या दृष्टीने सतत विचार, टिपणं लिहून ठेवणं आणि ती आपल्या त्या कार्यक्रमामध्ये योग्य ठिकाणी वापरणं ही खूप छान. मी तुम्हाला आधी सांगितलं की दिलेला वेळ मला पुरणार नाही. एक जाता जाता एक छोटीशी आठवण म्हणून मी तुम्हाला सांगते की आकाशवाणीची ड्युटी संपल्यानंतर 99 साली परत मी ज्यावेळेला नांदेडला आले त्यावेळेला मी इथे आल्यानंतर आकाशवाणी केंद्र खूप दूर होतं घरापासून, अगदी गोदावरीचं पात्र ओलांडून वगैरे जावं लागायचं. तिथे आकाशवाणीचं केंद्र होतं आणि त्यामुळे मी नाही इकडे आल्यानंतर जॉईन केलं, ते दुसऱ्या गावाला गेल्यासारखं होतं. ते मी माझी बीएडची पदवी होती म्हणून मी इथल्या नांदेडच्या अत्यंत नावाजलेल्या गुजराती हायस्कूल या शाळेमध्ये शिक्षिका पदासाठी अर्ज केला. मुलाखतीला घरून निघणार तेवढ्यात लकीली माझे वडील आले होते गावा इथे नांदेडला आणि त्यांनी तो अर्ज पाहिला, म्हणाले एक मोठी चूक झाली आहे या अर्जामध्ये. म्हटलं काय झालं, तर म्हणे अगं एवढी छान नोकरी केलीस तू आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावर निवेदिकेची आणि यात उल्लेख करायला विसरलीस. अरे मग मी ती ओळलेली क्वालिफिकेशन मध्ये जागा होती. बाबा म्हणाले अंडरलाईन करते वाक्य, मी ते वाक्य अंडरलाईन केलं आणि खूप उमेदवार आलेले होते आणि त्या उमेदवारांमधून मला ती शिक्षिकेची परमनंट नोकरी मिळाली. असंख्य ज्या गोष्टी ही नोकरी मिळवण्यामध्ये आहे त्यामध्ये आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरची ही जी नोकरी आहे हिचंही त्याच्यामध्ये वाटा आहे हे मला विसरून सांगणार. थँक्यू आकाशवाणी चंद्रपूर केंद्र.